नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्ट्रेस आणि स्ट्रेन या दोन बेसिक आणि खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्यांचा अभ्यास केला, त्यांच्या डेफिनेशन, त्यांचं युनिट, त्यांचे टाईप्स आणि शेवटी त्यांचा आपण नेचरसुद्धा बघितलंय. सो इन डिटेल आपण त्या दोघांना समजून घेतलेलं आहे. या ठिकाणी स्ट्रेस आणि स्ट्रेन या दोघांमध्ये रिलेशन दाखवणारा एक महत्त्वाचा लॉ आहे ज्याचं नाव आहे हुक्स लॉ. पण हा हुक्स लॉ जो आहे त्याची डेफिनेशन ऑलरेडी मी प्रिंट केलेली आहे, तुम्ही बघू शकतात. पण हे समजून घेण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची टेस्ट जी आहे ती परफॉर्म करावी लागेल. बऱ्याचदा काय होतं की ही जी टेस्ट आहे आपण काय करतो, कॉलेजमध्ये एक्सपेरिमेंट करत असतो. आणि एक्सपेरिमेंट काय असतो की डक्टिलिटी टेस्ट ऑफ माइल्ड स्टील किंवा टेन्साइल टेस्ट ऑफ माइल्ड स्टील. तो माइल्ड स्टील हा स्टीलचा एक प्रकार आहे, स्टीलचा एक प्रकार आहे. आणि त्यावरती आपण काय करत असतो मित्रांनो, तर टेन्साइल टेस्ट परफॉर्म करतो. याचं प्रॅक्टिकल आपण करत असतो अंडर द युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, UTM याला म्हणतात, युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. मग अगोदर आपण काय करूया की तो जो प्रॅक्टिकल आहे किंवा ती जी टेस्ट आहे त्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. आणि त्यावरून मित्रांनो आपण एक ग्राफ या ठिकाणी प्लॉट करत असतो ज्याचं नाव आहे स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ ऑफ माइल्ड स्टील, स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ ऑफ दी माइल्ड स्टील. ठीक आहे, याबद्दल आधी आपण डिस्कशन करू आणि मग आपण या ठिकाणी हुक्स लॉचा स्टेटमेंट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल. मित्रांनो बघा, माइल्ड स्टील हा सध्या तर फक्त एवढंच लक्षात ठेवा की स्टीलचा एक प्रकार आहे. ठीक आहे, स्टील, स्टीलचा अगदी लो कार्बन स्टील ज्याला म्हणतात म्हणजेच माइल्ड स्टील, मीडियम कार्बन स्टील, त्यानंतर हाय कार्बन स्टील. सो असे वेगवेगळे प्रकार आहेत स्टीलचे, ते तुम्हाला स्टील स्ट्रक्चरमध्ये इन डिटेल शिकायला मिळेल. बट सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा, माइल्ड स्टीलचा अर्थ काय होतो की ज्या स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण कमी असेल, लो कार्बन स्टील. माइल्ड स्टील म्हणजेच काय? लो कार्बन स्टील, लो कार्बन स्टील. मग सर लो कार्बन स्टील म्हणजे किती लो? तर लक्षात घ्या, या स्टीलमध्ये मित्रांनो 0.1 पासून तर 0.25 पर्यंत परसेंटेज ऑफ कार्बन असतो. 0.1% पासून तर 0.25% पर्यंत कार्बन असतो बाय वेट ह्या स्टील मध्ये, हे लक्षात ठेवा. याला म्हणतात माइल्ड स्टील और लो कार्बन स्टील. नमस्ते मेरे प्यारे बच्चों, इस वीडियो को आगे कंटिन्यू करने से पहले एक छोटी सी अनाउंसमेंट आप लोगों के लिए मैं करना चाहता हूं. माय डियर फ्रेंड्स, हमारा एक ऐप है जिसका नाम है विवेकानंद इंजीनियरिंग अकेडमी. इस ऐप का लिंक आपको इस वीडियो के डिस्क्रिप्शन में जरूर मिल जाएगा या फिर इस ऐप को आप डाउनलोड कर सकते हैं प्ले स्टोर से. दोस्तों इस ऐप के अंदर ये जो सब्जेक्ट है ना, इसके कंप्लीट वीडियोस आपको मिल जाएंगे. साथ साथ और भी सब्जेक्ट्स इस ऐप के ऊपर अवेलेबल हैं जिनके डेमो लेक्चर्स भी अवेलेबल हैं दोस्तों. तो एक बार आप लोग ऐप जरूर डाउनलोड करिए और डेमो लेक्चर्स जरूर देखिए आप लोग दोस्तों. और अगर आप लोगों को हमारा पढ़ाना पसंद आ रहा है ना, तभी आप उस कोर्स को परचेस कर सकते हैं. और साथ साथ दोस्तों अभी फिलहाल सभी कोर्सेज के ऊपर टिल 31 जुलाई तक 20% डिस्काउंट चल रहा है. तो एक बार जरूर आप लोग हमारा ऐप डाउनलोड करिए. ओके, चलिए अब इस वीडियो को आगे कंटिन्यू करते हैं. आता हा माइल्ड स्टील किंवा लो कार्बन स्टील याला घेतलं अंडर द UTM युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, आणि जर का टेन्साइल टेस्ट तुम्ही कंडक्ट केली तर त्यावेळेस त्याचा आउटपुट म्हणून आपल्याला एक ग्राफ भेटतो, अँड दॅट ग्राफ इज नोन ऍज द स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन ग्राफ ऑफ द माइल्ड स्टील. मग आधी मी तुम्हाला तो ग्राफ दाखवतो, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन ग्राफ ऑफ द माइल्ड स्टील ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. तर बघा आपला व्हर्टिकल ऍक्सिस मित्रांनो, ओके, हा आपला व्हर्टिकल ऍक्सिस. त्याच्यानंतर ओके हा आपला हॉरिझॉन्टल ऍक्सिस. ठीक आहे, आता बघा नेहमी जेव्हाही तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दाखवतात हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तो हॉरिझॉन्टल असतो तो इंडिपेंडंट असतो. तो काय असतो? इंडिपेंडंट. आणि जो व्हर्टिकल असतो तो असतो डिपेंडंट. सो हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती नेहमी इंडिपेंडंट क्वांटिटी असते आणि स्ट्रेस आणि स्ट्रेन या दोघांमध्ये इंडिपेंडंट कोण असतं? तर स्ट्रेन असतो, स्ट्रेन हा असतो इंडिपेंडंट. ओके, तो स्ट्रेन असणार आपला एक्स ऍक्सिस वरती आणि मित्रांनो स्ट्रेस असणार आपला वाय ऍक्सिस वरती, स्ट्रेस. ओके, तो माइल्ड स्टीलचं बघा लक्षात घ्या, माइल्ड स्टील, या माइल्ड स्टीलचं जर का आपण, याची जर का आपण
टेन्साइल टेस्ट परफॉर्म केली, बघा टेन्साइल टेस्ट अंडर युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन UTM, युटीएमच्या खाली जर का आपण याची टेन्साइल टेस्ट परफॉर्म केली तर आउटपुट म्हणून आपल्याला हा एक ग्राफ भेटेल. अँड दिस ग्राफ इज नोन ऍज अ स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन ग्राफ ऑफ द माइल्ड स्टील. आणि हा ग्राफ कसा असतो ते लक्षात घ्या. तर हा ग्राफ बघा, ओरिजिन पासून काही अंतरापर्यंत बिलकुल तुम्हाला ह्या ठिकाणी जे काही रिलेशन भेटतं ते बिलकुल स्ट्रेट असतं. कसं असतं? स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो जस्ट वन मिनिट, हे बघा ओके, ओरिजिन पासून एका पॉइंट पर्यंत तुम्ही अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन करू जो आहे तुम्ही इथं बघणार. त्याच्यानंतर बघा ह्या पॉइंट पासून थोडस आपल्याला अशा पद्धतीने आता डिफ्लेक्शन बघायला मिळेल. ओके, तर असा हा ग्राफ आपल्याला बघायला मिळतो अंडर जेव्हा तुम्ही माइल्ड स्टीलची टेन्साइल टेस्ट परफॉर्म करणार अंडर द युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. तर डायरेक्टली तुम्हाला हा ग्राफ बघायला मिळतो. सो याला आपण स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन ग्राफ ऑफ द माइल्ड स्टील म्हणतो. आता हा जो ग्राफ आहे या ग्राफवरती काही महत्वाचे पॉईंट असतात. त्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे हा ए पॉईंट, मी त्याला ए ह्या लेटरने डिनोट करतो, ए पॉईंट. त्याच्यानंतर ह्या ए पॉईंटच्या जस्ट बिलकुल वरती एक पॉईंट असतो नोन ॲज पॉईंट बी. त्याच्यानंतर सगळ्यात वरचा इथला पॉईंट सी, त्यानंतर हा इथला पॉईंट डी, हा जो पॉईंट आहे मित्रांनो याला म्हणतात ई पॉईंट, त्याच्यानंतर हा पॉईंट आहे याला म्हणतात एफ पॉईंट, आणि हा पॉईंट आहे याला मी नाव देतो जी पॉईंट. याची नावं आपण आपल्या समजण्यासाठी दिलेली आहेत. आता यांचा अर्थ काय होतो, हे जे पॉईंट्स मी दाखवते इथं यांचा अर्थ काय होतो, तर वन बाय वन मी तुम्हाला सांगतो, वन बाय वन मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो की यांचा मिनिंग काय होतो एक्झॅक्टली. सगळ्यात पहिल्यांदा जो पॉईंट ए आहे, ए पॉईंट, तर ह्या ए पॉईंटला नाव आहे प्रोपोर्शनॅलिटी लिमिट. याला काय म्हणतात? प्रोपोर्शनॅलिटी लिमिट. या ए पॉइंटला म्हणतात प्रपोर्शनॅलिटी लिमिट. ए पॉइंटच्या जस्ट वरती आणखी तुम्ही एक पॉइंट बघू शकताय, त्या पॉइंटला बी ने डिनोट केलंय, अँड इट इज नोन ॲज अ इलास्टिक लिमिट. त्याला काय म्हणणार? इलास्टिक लिमिट. त्याच्यावरती आणखी एक सी पॉइंट आहे, तर याला म्हणतात अप्पर इल्ड पॉइंट, अप्पर इल्ड पॉइंट. ओके, त्याच्यानंतर एक डी पॉइंट आहे, मी इथं लिहून देतो बघा, डी पॉइंट आहे. तो डी पॉइंटला म्हणतात लोअर इल्ड पॉइंट, लोअर इल्ड पॉइंट, डी पॉइंट. त्यानंतर डी पासून ई पर्यंत हा जो काही पोर्शन आहे, डी पासून ई पर्यंतचा, डी पासून ई पर्यंतचा हा जो पोर्शन आहे त्याला या ठिकाणी म्हणतात प्लास्टिक रिजन. याला काय म्हणतात? प्लास्टिक रिजन. प्लास्टिक रिजन, ठीक आहे. डी पासून ई पर्यंत, ई पासून एफ पर्यंतचा जो पोर्शन आहे, ई पासून एफ पर्यंतचा, तर याला म्हणतात मित्रांनो स्ट्रेन हार्डनिंग रिजन, स्ट्रेन रिजन. ओके, त्यानंतर सगळ्यात वरती तुम्ही एक पॉइंट बघू शकताय, तो आहे एफ पॉइंट. याला म्हणतात अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट, अल्टिमेट पॉइंट म्हणा त्याला, अल्टिमेट पॉइंट त्याला म्हणतात, अल्टिमेट पॉइंट. त्यानंतर बघा जी पॉइंट जो आहे, जी पॉइंट शेवटचा, तर याला मित्रांनो म्हणतात फेल्युअर पॉइंट किंवा ब्रेकिंग पॉइंट. हा झाला फेल्युअर पॉइंट, फेल्युअर, ठीक आहे. तर अशा पद्धतीचा काय म्हणते मी पुन्हा लक्षात घ्या, माइल्ड स्टील हा स्टीलचा एक प्रकार आहे. या माइल्ड स्टीलची जेव्हा आपण टेन्साइल टेस्ट परफॉर्म करतो, म्हणजे यावरती जेव्हा आपण पुल टाइप ऑफ फोर्स अप्लाय करतो अंडर विच मशीन, युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, तर ऍज अ रिझल्ट आपल्याला असा एक ग्राफ बघायला मिळतो. आणि हा ग्राफ म्हणजेच काय? स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन रिलेशन ऑफ द माइल्ड स्टील. आणि ह्या ग्राफवरती असे नंबर ऑफ पॉईंट्स असतात. सगळ्यात पहिला पॉईंट असेल ए पॉईंट, याचं नाव असतं प्रपोर्शनॅलिटी लिमिट. ए पॉईंटच्या वरती आणखी एक पॉईंट असतो, याला म्हणतात इलास्टिक लिमिट. सी पॉईंटला अप्पर इल्ड पॉईंट, डी पॉईंटला लोअर इल्ड पॉईंट, डी पासून ई पर्यंतचं जे अंतर आहे त्याला म्हणतात प्लास्टिक रिजन किंवा इन इलास्टिक रिजन. त्याच्यानंतर मित्रांनो ई टू एफचा जो पोर्शन आहे याला म्हणतात स्ट्रेन हार्डनिंग पोर्शन किंवा रिजन. एफ टू जी मध्ये ब्रेकिंग व्हायला सुरुवात होते आणि फायनली जीला तुम्हाला फेल्युअर बघायला मिळतं. आता मी तुम्हाला एक छोटीशी इमेज दाखवतो, बघा ही जी इमेज आहे ना, ही आहे युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनची.
या हे युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, ही युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन आहे. तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये नक्की जसं प्रॅक्टिकल परफॉर्म करायला मिळेल तेव्हा तुम्हाला हा ग्राफ जो आहे तो अशा पद्धतीने असतो हे तुमच्या नक्की लक्षात येईल. सो हे युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन आहे. ठीक आहे, ठीक आहे. UTM मीन्स व्हॉट? युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. त्याच्या अंडर एक स्टीलचा रॉड घेतला जातो आणि त्याला दोघं बाजूने काय केलं जातं, टेन्शन अप्लाय केलं जातं आणि मग त्याच्यामध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेंथचा अभ्यास केला जातो. तर या ठिकाणी असे वेगवेगळे पॉईंट्स आहेत, ह्या पॉईंटचे तुम्ही नावं सध्या लक्षात घ्या. त्याचा अर्थ काय होतो ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतोच, बट सध्या हे नावं लक्षात घ्या. तर यामध्ये असणारा हा सगळ्यात पहिला पॉईंट, याला प्रपोर्शनॅलिटी लिमिट म्हणतात. काय म्हणतात? प्रपोर्शनॅलिटी लिमिट. आता आपण हुक्स लॉच्या स्टेटमेंटवरती येऊया. आता बघा, हे हुक्स लॉचं स्टेटमेंट आहे आणि हुक्स लॉ काय म्हणतो बघा, लक्षात घ्या. हुक्स लॉ स्टेट दॅट वेन ए मटेरियल इज लोडेड विदिन इट्स प्रपोर्शनॅलिटी लिमिट, विदिन इट्स प्रपोर्शनॅलिटी लिमिट. त्यामुळे मी तुम्हाला आधी सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ समजून सांगितला, कारण प्रपोर्शनॅलिटी लिमिट एक्झॅक्टली काय असते तुम्हाला समजावं. विदिन द प्रपोर्शनॅलिटी लिमिट म्हणजे काय? प्रपोर्शनॅलिटी लिमिटच्या आत, प्रपोर्शनॅलिटी लिमिटच्या आत. देन द स्ट्रेस प्रोड्यूस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्ट्रेन. जर का एखाद्या मटेरियलला आपण त्याच्या प्रपोर्शनॅलिटीच्या विदिन म्हणजे त्याच्या आतच जर का लोडिंग आपण दिली तर त्या केसमध्ये मित्रांनो, त्या केसमध्ये तुम्हाला स्ट्रेस आणि स्ट्रेन यांचं जे काही रिलेशन असेल हे कसं मिळेल तुम्हाला? डायरेक्टली प्रपोर्शनल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायरेक्टली प्रपोर्शनल? ज्या अमाऊंटमध्ये तुमचा स्ट्रेस वाढेल त्याच अमाऊंटमध्ये स्ट्रेन सुद्धा वाढेल. म्हणजे सपोज जर का स्ट्रेस 5 युनिटने वाढला तर त्याच वेळेला स्ट्रेन सुद्धा 5 युनिटने वाढतो. आणि त्यांचा ग्राफ जो आहे तो आपल्याला एक इन्क्लाइन स्ट्रेट लाईन सारखा दिसतो, जो तुम्ही इथं बघू शकतात की ओरिजिन पासून तर ए पॉईंटपर्यंत जो काही ग्राफ आहे मित्रांनो हा कसा आहे, पूर्णपणे इन्क्लाइन स्ट्रेट लाईन 45 डिग्रीचा ग्राफ आहे. द रिलेशन बिटवीन दि स्ट्रेस अँड स्ट्रेस दि स्ट्रेन इज डायरेक्टली प्रपोर्शनल विदिन द प्रपोर्शनॅलिटी लिमिट. अतिशय महत्वाचा लॉ आहे हुक्स लॉ. ठीक आहे, मग आता बघा, आपण स्ट्रेसचे वेगवेगळे प्रकार सुद्धा बघितले त्याच्या अगोदर, बरोबर का नाही? स्ट्रेसचे वेगवेगळे प्रकार बघितलेत. मग जर का सपोज आपण स्ट्रेस या ठिकाणी सिग्मा, सिग्मा म्हणजे काय? डायरेक्ट स्ट्रेस जर का घेतला तर त्याचा करस्पॉन्डिंग स्ट्रेन कोणता असणार? एप्सिलॉन, म्हणजे डायरेक्ट. ठीक आहे, डायरेक्ट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डायरेक्ट स्ट्रेन. सिग्मा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एप्सिलॉन. जर एखादा विद्यार्थी म्हटला म्हटला सर आपला स्ट्रेस तर शिअर स्ट्रेस पण असतो, येस असतो ना, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट देन? फाय शिअर स्ट्रेन. सो नॉर्मल स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल स्ट्रेन विदिन प्रपोर्शनॅलिटी लिमिट. शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द शिअर स्ट्रेन विदिन प्रपोर्शनॅलिटी लिमिट. मग प्रपोर्शनॅलिटी लिमिट जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला तिथे एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागेल. मग तो कसा बघा, सो ई प्रपोर्शनॅलिटी लिमिट आपल्याला काढायचं आहे तर इक्वॅलिटी साईन आणि एक कॉन्स्टंट टाकावा लागेल. तर या ठिकाणी तो कॉन्स्टंट असतो ई. इथं हा टाऊ आपण एक कॉन्स्टंट टाकणार तर तो कॉन्स्टंट काय असतो? डी. बरोबर, मग यावरून ईची व्हॅल्यू काय येते मित्रांनो? तर यावरून ईची व्हॅल्यू येणार सिग्मा अपॉन एप्सिलॉन. अतिशय महत्वाचं हे मॅथमॅटिकल रिलेशन आहे विच इज गिव्हन बाय हुक. ठीक आहे, रॉबर्ट हुक. इथून जी चा आंसर काय येणार मग? टाऊ डिवाइडेड बाय फाय. अतिशय महत्वाचं हे रिलेशन आहे. ओके, सो ह्या ठिकाणी हा जो ई आहे मित्रांनो, वेअर दिस ई, या ई ला म्हणतात मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, और याला दुसरा शब्द आहे यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस. आणि हा जो जी आहे, वेअर जी इज नोन ॲज शिअर मॉड्युलस, मॉड्युलस ऑर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, शिअर मॉड्युलस ऑर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. सो विदिन प्रपोर्शनॅलिटी लिमिट हा शब्द या ठिकाणी खूप गरजेचा आहे. हे रिलेशन कुठपर्यंत व्हॅलिड आहे? विदिन द प्रपोर्शनॅलिटी लिमिट, म्हणजे प्रपोर्शनॅलिटी लिमिटच्या आतमध्ये. मग तुम्हाला प्रश्न पडेल ना की सर व्हॉट इज द प्रपोर्शनॅलिटी लिमिट? सो द प्रपोर्शनॅलिटी लिमिट बघा, हा असणार आपला प्रपोर्शनॅलिटी लिमिट. सो हा पहिला पॉईंट जो तो आहे प्रपोर्शनॅलिटी लिमिट. सो तिथपर्यंत स्ट्रेस आणि स्ट्रेनचं रिलेशन कसं असतं? डायरेक्टली प्रपोर्शनल. या एच्या वरती जो बी पॉईंट आहे त्याला आपण म्हटलंय इलास्टिक लिमिट. व्हॉट इज द इलास्टिक लिमिट? या पॉईंट पर्यंत मटेरियल जो आहे तो इलास्टिकली बिहेव करतो. इलास्टिकली बिहेव म्हणजे काय? जर का तुम्ही त्याच्यावरती लोड अप्लाय केला तर त्याचं शेप आणि साईज चेंज होणार, म्हणजे त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन येणार.
आणि जर तो तुम्ही लोड काढून टाकला देन इट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. त्याला म्हणतात प्रॉपर्टी ऑफ इलास्टिसिटी. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे फुग्याचं. फुगा जो आहे, फुगा बलून, जर तुम्ही त्याला फोर्स अप्लाय केला तर तो डिफॉर्म होतो. तो फोर्स काढून घेतला तर तो लगेच त्याचा शेप आणि साईज रिगेन करतो. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज अ इलास्टिसिटी प्रॉपर्टी. तर कुठलाही मटेरियल हा जो बी पॉईंट आहे ज्याला इलास्टिक लिमिट म्हणतो आपण, त्या पॉईंटपर्यंत कोणती प्रॉपर्टी शो करतो? इलास्टिसिटी प्रॉपर्टी. म्हणून त्याला इलास्टिक लिमिट म्हटलंय. त्याच्यावरती एक पॉईंट असतो आणखी, त्याला अप्पर इल्ड पॉईंट म्हणतात आणि डी पॉईंट जो आहे त्याला म्हणतात लोअर इल्ड पॉईंट. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो एफ पॉईंट आहे याला म्हणतात अल्टिमेट पॉईंट. आता मित्रांनो, दोन प्रकारच्या स्ट्रेस असतात. एक असते इल्ड स्ट्रेस आणि एक असते अल्टिमेट स्ट्रेस. ह्या पुढे तुम्ही शिकायला भेटतीलच तुम्हाला. तर इल्ड स्ट्रेस जी असते ती कोणत्या पॉईंटच्या करस्पॉन्डिंग असते, मी इथं फक्त एक माहिती तुम्हाला सांगतो. तर हा जो डी पॉईंट दिसतोय तुम्हाला, डी पॉईंट, तर डी पॉईंटच्या करस्पॉन्डिंग, जे डी पॉईंटचा रेफरन्स घेऊन एक स्ट्रेस इथं कॅल्क्युलेट केली जाते अँड दॅट स्ट्रेस इज नोन ॲज अ इल्ड स्ट्रेस. तसंच एफ पॉईंटचा वापर करून एक स्ट्रेस इथं कॅल्क्युलेट केली जात असते आणि त्याला म्हणतात अल्टिमेट स्ट्रेस. त्याला काय म्हणतात? अल्टिमेट स्ट्रेंथ म्हणा किंवा स्ट्रेस म्हणा. ठीक आहे. सो या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जाते एफ यू अल्टिमेट, अल्टिमेट स्ट्रेस एफ यू. आणि डी पॉईंटच्या, डी पॉईंटच्या करस्पॉन्डिंग या ठिकाणी मित्रांनो एफ वाय. एफ वाय म्हणजे काय? तर इल्ड स्ट्रेस. याला काय म्हणतात? इल्ड स्ट्रेस. इल्ड स्ट्रेस म्हणजे एफ वाय. ठीक आहे. हे फक्त माहितीसाठी लक्षात असू द्या की जो लोअर इल्ड पॉईंट आहे, लोअर इल्ड पॉईंट, डी पॉईंट म्हणजे लोअर इल्ड पॉईंट, तर त्याच्या करस्पॉन्डिंग एक स्ट्रेस कॅल्क्युलेट केली जाते आणि इट इज नोन ॲज अ इल्ड स्ट्रेस. आणि हा सगळ्यात वरचा पॉईंट आहे एफ पॉईंट, त्याच्या करस्पॉन्डिंग एक स्ट्रेस कॅल्क्युलेट केली जाते, याला म्हणतात अल्टिमेट स्ट्रेस. ठीक आहे. हे लक्षात असू द्या. तर हा झाला आपला स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ ऑफ द माइल स्टील. ठीक आहे. हा आपल्याला कधी भेटतो? ज्या वेळेस तुम्ही माइल स्टील वरती टेन्साईल टेस्ट परफॉर्म करतात. अंडर विच मशीन? युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. माइल स्टील म्हणजे काय? असा स्टील की ज्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज खूप कमी असतं, 0.1 पासून तर 0.25% एवढंच. म्हणून याला लो कार्बन स्टील असंही म्हटलं जातं. आणि हुक्स लॉचं आपण इथं स्टेटमेंट बघितलं की विद इन द प्रपोर्शनॅलिटी लिमिट द रिलेशन बिटवीन स्ट्रेस अँड स्ट्रेन इज डायरेक्टली प्रपोर्शनल. ठीक आहे. हे हुक्स लॉचं स्टेटमेंट सुद्धा आपण इथं बघितलं. आता याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊ. तर मित्रांनो, यानंतर आहे पुढे इलास्टिक कॉन्स्टंट. तो ज्या वेळेस आपण स्ट्रेस स्ट्रेनचा अभ्यास करतो तिथं चार प्रकारचे महत्वाचे इलास्टिक कॉन्स्टंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ते कोणकोणते? चला वन बाय वन आपण डिस्कस करू. ते चार प्रकारचे जे इलास्टिक कॉन्स्टंट आहेत ते अशा पद्धतीने आहेत. बघा, नंबर वन, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यालाच म्हणतात मित्रांनो, ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज यंग्स मॉड्युलस. ओके. अँड इट इज डिनोटेड विथ लेटर ई. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑर यंग्स मॉड्युलस हा झाला पहिला आपला इलास्टिक कॉन्स्टंट. नंबर टू, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. रिजिडिटी आर आर याला म्हणतात शिअर मॉड्युलस. अँड इट इज डिनोटेड विथ द लेटर कॅपिटल जी. काही वेळेला त्याला सी ने पण डिनोट केलं जातं. ठीक आहे, काय हरकत नाही. नंबर थ्री, बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस इट इज डिनोटेड विथ लेटर के के. आणि चौथा जो आहे मित्रांनो हा एक महत्वाचा आहे, आणखी पॉइजन रेशो. रेशो इट इज डिनोटेड विथ द सिम्बॉल म्यू. असे चार प्रकारचे इलास्टिक कॉन्स्टंट असतात. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस ज्याला ई ने डिनोट करतो आपण, देन मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑर शिअर मॉड्युलस, बल्क मॉड्युलस अँड पॉइजन रेशो. हे पहिले दोन जे आहेत बघा ते आपण इथं बघितलेत. तो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑर यंग्स मॉड्युलस इट इज द रेशो ऑफ डायरेक्ट स्ट्रेस टू द डायरेक्ट स्ट्रेन. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑर शिअर मॉड्युलस इट इज द रेशो ऑफ शिअर स्ट्रेस टू द शिअर स्ट्रेन. हे लक्षात घ्या. मग आता आपण यांचे डेफिनेशन बघू, वन बाय वन आपण यांना डिफाईन करू. सगळ्यात पहिल्यांदा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑर यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस अँड इट इज डिनोटेड विथ कॅपिटल ई. सो इट इज द रेशो ऑफ, इट इज रेशो ऑफ
इट इज द रेशो ऑफ डायरेक्ट स्ट्रेस, डायरेक्ट स्ट्रेस टू द डायरेक्ट स्ट्रेन. सो इट इज द रेशो ऑफ डायरेक्ट स्ट्रेस टू द डायरेक्ट स्ट्रेन. आणि यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे, याला बघा अशा पद्धतीने डिनोट करतात. सो ई, यंग्स मॉड्युलस ई, इट इज द रेशो ऑफ डायरेक्ट स्ट्रेस टू द डायरेक्ट स्ट्रेन. मित्रांनो, डायरेक्ट स्ट्रेसला या ठिकाणी सिम्बॉलिकली आपण सिग्माने डिनोट करतो आणि याला आपण एप्सिलॉन, याला आपण एप्सिलॉन. आता बघा, जर युनिट बघितलं तर व्हॉट इज द युनिट ऑफ स्ट्रेस रे, एसआय युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि व्हॉट अबाउट द स्ट्रेन, इट इज अ युनिटलेस. ही कोणत्या प्रकारची क्वांटिटी आहे? युनिटलेस. याचं युनिट नाही आहे, युनिटलेस क्वांटिटी. त्यावरून आपण याचं युनिट काय सांगू शकतो? एसआय युनिट सेम ऍज अ स्ट्रेस, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, म्हणजेच काय? पास्कल. पास्कल हे त्याचं काय आलं? एसआय युनिट. कशाप्रमाणे? स्ट्रेस प्रमाणे. स्ट्रेसचं पण एसआय युनिट काय आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर पास्कल. यासोबतच काही डिराईव्ह युनिट, डिराईव्ह युनिट बघा. डिराईव्ह युनिट, ठीक आहे. सो डिराईव्ह युनिट बघा मित्रांनो. सो डिराईव्ह युनिट मध्ये महत्वाचं डिराईव्ह युनिट आहे मेगा पास्कल आणि गिगा पास्कल एक्सेट्रा. मोस्ट ऑफ द टाइम ईची जी व्हॅल्यू असते ना, ती गिगा पास्कल मध्ये दिलेली असते. गिगा पास्कल, जीपीए. मोस्ट ऑफ द टाइम ही व्हॅल्यू कशामध्ये दिलेली असते? गिगा पास्कल. तर तुम्ही यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील जर बघितला मित्रांनो, यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील बघितला ना स्टील, तर याची व्हॅल्यू असते 2 × 10⁵ एमपीए मेगा पास्कल. 2 × 10⁵ एमपीए ही झाली स्टीलची व्हॅल्यू, ही झाली स्टीलची व्हॅल्यू. जर तुम्ही हा यंग्स मॉड्युलस कॉन्क्रीटचा बघितला, कॉन्क्रीटचा, तर त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युला असतो, मी तुम्हाला लिहून घेतो आता सध्या, ते तुम्हाला शिकायला मिळेल. 5000 अंडर रूट मध्ये एफसीके डिवाइडेड बाय 1 + थीटा असा एक फॉर्म्युला असतो. कॉन्क्रीटचा जर का तुम्हाला यंग्स मॉड्युलस माहिती पाहिजे असेल तर अशा प्रकारचा फॉर्म्युला असतो. स्टीलचा यंग्स मॉड्युलस 2 × 10⁵. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, हा यंग्स मॉड्युलस जो आहे ना रे, यंग्स मॉड्युलस हा कधीही स्ट्रेस व्हॅल्यूवरती डिपेंड नसतो. यंग्स मॉड्युलस ही मटेरियलची प्रॉपर्टी, मटेरियलची ती काय आहे? प्रॉपर्टी आहे. इट इज नॉट डिपेंड्स अपॉन द स्ट्रेस. सो यंग्स मॉड्युलस, your modulus of elasticity, modulus of elasticity is material property, material property. It is not depends upon the stress. Not depends upon. आणि ज्या वेळेस टेम्परेचर इन्क्रीज होत असतं तर या ई ची व्हॅल्यू डिक्रीज होते. कसं ते तुम्हाला सांगतो मी, बघा लक्ष द्या. सो ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस, इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस डिक्रीजेस. यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू काय होते? डिक्रीज होते. मुळात लक्षात घ्या, या ईला आपण असं डिफाईन केलंय, ई इट इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन. तर या दोघांचं इतर रिलेशन आपण लावू शकतो. सो ई इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एप्सिलॉन, म्हणजेच काय? इट इज इक्वल टू 1/1 चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. एप्सिलॉन काय असतो? चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. आता बघा मित्रांनो, जनरली ई काय शो करतो? एखाद्या मटेरियलच्या ई व्हॅल्यूवरनं तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे? जेवढी ई व्हॅल्यू जास्त ना रे, जेवढी ई व्हॅल्यू जास्त, बघा लक्षात घ्या, जेवढी ई ची व्हॅल्यू जास्त तेवढं त्याच्यामध्ये डेव्हलप होणारा स्ट्रेन कसा असला पाहिजे? कमी. स्ट्रेन कमी म्हणजे काय? की त्याच्यामध्ये डेव्हलप होणारे डिफॉर्मेशन किंवा चेंज इन लेंथ सुद्धा कशी असणार? कमी असणार. म्हणजे थोडक्यात, ई जास्त म्हणजे तो मटेरियल कसा असतो? मोर रिजिड. ठीक आहे, लक्षात घ्या, जर ई ची व्हॅल्यू जास्त म्हणजे मटेरियल कसा असणार? मोर रिजिड. तर त्यात डेव्हलप होणारा स्ट्रेन कमी, म्हणजे त्यात डेव्हलप होणारे चेंज इन लेंथ सुद्धा कमी.
सो ई ची व्हॅल्यू जर दोन मटेरियलचं कंपॅरिझन सांगितलं तुम्हाला, हा एक मटेरियल आहे हा एक मटेरियल आहे, मटेरियल ए आणि मटेरियल बी, जर मी तुम्हाला असं म्हटलं का रे मटेरियल बी चा ई जास्त आहे, याच्यावरून तुम्हाला काय कळतंय, तर याचा अर्थ ए आणि बी ची जर का आपण विचार केला ए आणि बी चा, तर मटेरियल बी इज मोर रिजिड दॅन द मटेरियल ए. हा जर मोर रिजिड असेल तर याच्यात डेव्हलप होणारे स्ट्रेन कसे असतील कमी, याच्यात डेव्हलप होणारे डिफॉर्मेशन कसं असणार कमी, ठीक आहे, हे लक्षात घ्या. इन मटेरियल प्रॉपर्टी, पण ज्या वेळेस तुम्ही टेम्परेचर वाढवतात ना, जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवतात कुठलंही मटेरियल सॉफ्ट होतं, काय होतं सॉफ्ट होतं, आणि मटेरियल सॉफ्ट झाला तर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन वाढतात, डिफॉर्मेशन वाढलं तर स्ट्रेन वाढतो, आणि डिफॉर्मेशन आणि स्ट्रेन जर वाढत असतील तर ई कमी होतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ऍज अ टेम्परेचर इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस डिक्रीजेस, हा खूप महत्वाचा पॉईंट आहे, आणि इट इज नॉट डिपेंड्स अपॉन द स्ट्रेस, स्ट्रेसशी अशाशी काही संबंध नाही, या स्ट्रेसवरती तो डिपेंड करत नाही. बऱ्याचदा प्रश्न विचारला जात असतो की स्ट्रेस जर का डबल झाला तर यंग्स मॉड्युलस किती होईल, मग आपल्याला काय वाटतं की हा स्ट्रेस जर डबल झाला तर हा सुद्धा डबल होईल, नाही, इट इज नॉट डिपेंड्स अपॉन स्ट्रेस, इट इज अ मटेरियल प्रॉपर्टी, इट इज मटेरियल प्रॉपर्टी. बट जर का टेम्परेचर वाढलं तर मटेरियल सॉफ्ट होतं, सॉफ्ट मटेरियलमध्ये डिफॉर्मेशन जास्त होतात, डिफॉर्मेशन जास्त म्हणजेच काय स्ट्रेन जास्त, आणि स्ट्रेन जास्त म्हणजे ई कमी, ठीक आहे. सो हे काही महत्वाचे पॉईंट आहेत रिलेटेड टू द यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, ते तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करायचे आहेत, ठीक आहे, तुम्ही नोट डाऊन करा. हा झाला आपला पहिला कॉन्स्टंट, हा झाला आपला पहिला कॉन्स्टंट नोन ऍज अ यंग्स मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस. आणि यालाच मित्रांनो असं पण म्हणतात, यालाच असं म्हणतात, इट इज स्लोप ऑफ, इट इज स्लोप ऑफ डायरेक्ट स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ. तो हा काय शो करतो आपल्याला, स्लोप शो करतो, इट इज द स्लोप ऑफ डायरेक्ट स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन ग्राफ विद इन, इथं लिहा वाटला तर ग्राफ विद इन प्रपोर्शनॅलिटी लिमिट, ठीक आहे. अतिशय महत्वाचे पॉइंट आहेत मित्रांनो रिलेटेड टू द यंग्स मॉड्युलस, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑर शिअर मॉड्युलस, चला याची डेफिनेशन बघू. इट इज रेशो ऑफ शिअर स्ट्रेस टू दी शिअर स्ट्रेन, इट इज रेशो ऑफ शिअर स्ट्रेस टू द शिअर स्ट्रेन. मग बघा याला कसं लिहितात मॅथमॅटिकली बघा, तो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जनरली जी ने शो केला जातो, कशाने दाखवतात जी ने, काही वेळेस सी ने पण असतो बट मोस्ट ऑफ द टाइम जी ने दाखवतात. सो जी इट इज इक्वल टू शिअर स्ट्रेस द शिअर स्ट्रेन, म्हणजेच बघा टाऊ डिवाइडेड बाय काय, मग याचं युनिट काय रे, याचं युनिट काय पुन्हा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, याचं युनिट काय युनिटलेस. यावरून आपण एसआय युनिट काय सांगू शकतो बरं, याच एसआय युनिट काय बरं सांगू शकतो आपण याचं एसआय युनिट, इट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर, यालाच काय म्हणतो आपण पास्कल. आणि काही डिराइव्ड युनिट कसे असतील मग, सेम ॲज अ प्रिव्हियस वन, मेगा पास्कल एम पी ए, गिगा पास्कल जी पी ए, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर अशा प्रकारचे हे काही डिराइव्ह युनिट सुद्धा असतात, ठीक आहे. तसंच हे बघा, जसं आपण प्रिव्हियसली बघितलं तर हा काय असतो मित्रांनो, हा असतो इट इज अ स्लोप ऑफ, इज स्लोप ऑफ शिअर स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ. तर हे काही पॉइंट लक्षात राहू द्या रिलेटेड टू द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी और शिअर मॉड्युलस. आणि कुठल्याही मटेरियलच्या बाबतीत जर तुम्ही ह्या दोघांचं कंपॅरिझन केलं, मॉड्युलस
ऑफ इलास्टिसिटी ई, तर या ई ची व्हॅल्यू नेहमी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पेक्षा जास्त असते. जी पेक्षा नेहमी ई ची व्हॅल्यू कशी असते, प्रत्येक मटेरियल बघा तुम्ही, मोस्ट ऑफ द मटेरियल बघा, तर ई ची व्हॅल्यू कशी असते, नेहमी जास्तच असते दॅन जी. हा झाला आपला सेकंड कॉन्स्टंट. याच्यानंतर थर्ड महत्वाचा कॉन्स्टंट आहे बल्क मॉड्युलस. सो बल्क मॉड्युलस जो आहे तो के ने डिनोट केला जात असतो. सो इट इज द रेशो ऑफ डायरेक्ट स्ट्रेस टू दी व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. बघा कुणाकुणाचा रेशो आहे हा, इट इज द रेशो ऑफ डायरेक्ट स्ट्रेस. बघा डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे सिग्मा डिवाइडेड बाय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन एप्सिलॉन सफिक्स व्ही. याला आपण असं लिहिणार, हे बघा बल्क मॉड्युलस के इट इज इक्वल टू डायरेक्ट स्ट्रेस डिवाइडेड बाय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन सिग्मा डिवाइडेड बाय एप्सिलॉन सफिक्स व्ही, असं आपण त्याला लिहिणार. मग सेम प्रिव्हियस सारखंच, याचं जे काही युनिट असेल न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनला युनिट नाही, याचं युनिट बघा एस आय युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर, याला आपण म्हणतो पास्कल. आणि डिराईव्ड युनिट जे असतील ते कसे असतील, एमपीए GPA एक्सेट्रा. ठीक आहे, हे झाले डिराईव युनिट. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत, इट इज रिलेटेड टू द बल्क मॉड्युलस, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बल्क मॉड्युलस इज द इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द कंप्रेसिबिलिटी. इट इज रेसिप्रोकल असं पण म्हणतात त्याला, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कंप्रेसिबिलिटी. आता याचा मीनिंग काय, तर बघा कंप्रेसिबिलिटी म्हणजे काय, की तो किती इझिली कंप्रेस होऊ शकतो. कंप्रेस किती इझिली होऊ शकतो. मग जर काय एखादा इलिमेंट इझिली कंप्रेस होत असेल तर त्याची कंप्रेसिबिलिटी हाय आहे, मग त्या केसमध्ये बल्क मॉड्युलस लो आहे. इन्व्हर्सली प्रपोर्शनल बल्क मॉड्युलस जर का हाय असेल सो इट इज लेस कम्प्रेसिबल. तो कसा असणार, लेस कम्प्रेसिबल. तर ह्या काही गोष्टी लक्षात घ्या, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कम्प्रेसिबिलिटी. तर असे तीन महत्वाचे कॉन्स्टंट आपण इथं बघितलेत, यंग्स मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि हा बल्क मॉड्युलस. याच्यानंतर आणखी चौथा मॉड्युलस आहे, त्याला म्हणतात पॉइझन रेशो. आणि हा पॉइझन रेशो जो आहे ना, तो सिम्बॉलिकली म्यू किंवा 1/m असाही त्याला डिनोट करतात, तो पॉइझन रेशो. आणि याला बघा असं डिफाईन केलं जातं, It is the ratio of lateral strain to the linear strain. It is the ratio of lateral strain to the linear strain. याला असं दाखवतात बघा, पॉइझन रेशो म्यू इट इज लॅटरल स्ट्रेन टू दी लिनियर स्ट्रेन, याला म्हणतात पॉइझन रेशो. आता लॅटरल स्ट्रेन काय आहे, लिनियर स्ट्रेन काय आहे, या सगळ्या कन्सेप्ट आपण याच्या अगोदर शिकलेलो आहोत. आता ह्या पॉइझन रेशोची रेंज असते, द रेंज ऑफ द पॉइझन रेशो, रेंज इज 0 to 0.5. सो मोस्ट ऑफ द इंजिनिअरिंग मटेरियल जे आहेत त्याची रेंज किती असते, 0 पासून तर 0.5 पर्यंत. काही जे काही जनरल मटेरियल आहे त्यांची निगेटिव्ह पण असते, जसं की ह्युमन टिश्यू वगैरे, बट मोस्ट ऑफ द इंजिनिअरिंग मटेरियलची जी रेंज असते ती असते 0 पासून 0.5. सो कॉर्क जो मटेरियल आहे, कॉर्क नावाचा जो मटेरियल आहे,
तर ह्या क्वार्कसाठी पॉइजन रेशोची व्हॅल्यू आहे 0 आणि जो रबर आहे रबर तर ह्या रबरसाठी मित्रांनो व्हॅल्यू आहे 0.5 ओके 0.5 तर हा झाला मित्रांनो तिसऱ्या प्रकारचा पॉइजन रेशो. आता तुम्ही म्हणाल सर व्हॉट अबाउट इट्स युनिट. युनिट बघा वरती ही स्ट्रेन आहे खाली ही स्ट्रेन आहे. स्ट्रेनला तर मुळात युनिट नाही. लॅटरल स्ट्रेन असू द्या लिनियर स्ट्रेन त्याला युनिट नाही. सो इट हॅज नो युनिट. इट हॅज नो युनिट. सो इट इज युनिटलेस क्वांटिटी. ही कशी आहे युनिटलेस क्वांटिटी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण पॉइजन रेशो डिस्कस केला. त्याच्या अगोदर म्हणजे हुक्स लॉ आपण डिस्कस केला. पण हा हुक्स लॉ समजून घेण्यासाठी मित्रांनो आपण स्ट्रेस वरचे स्ट्रेन ग्राफ ऑफ द माइल्ड स्टीलचा अभ्यास केला. हे समजून झाल्यानंतर हुक्स लॉ आणि हुक्स लॉ नंतर हे जे महत्वाचे चार इलास्टिक कॉन्स्टंट आहेत यंग्स मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, बल्क मॉड्युलस आणि पॉइजन रेशो. तर सगळ्यांची डेफिनेशन आणि त्याबद्दलचे डिटेल इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. यात तुम्हाला काही डाऊट काही शंका असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. थँक्यू सो मच.